महाराष्ट्राला दुखावणारी वक्तव्य जे आहेत ते होत आहेत, त्यामुळे जे लोकांमध्ये सगळ्याच लोकांमध्ये संताप आहे. मला असं वाटतं की आतापर्यंत आता आम्ही किती वर्ष राजकारणात, 85 पासून तर मी आमदार आहे, त्या अगोदर महापौर वगैरे, पण राज्यपालांचा किंवा राष्ट्रपतींचा अवमान करावा किंवा अपमान करावा असं आम्हाला कधी वाटलं नाही. परंतु दुर्दैवानं हे राज्यपाल जे आहे, सातत्यानं महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, परत एकदा त्याच्यानंतर मुंबईतून अमुक समाज निघून गेला तर मुंबई महाराष्ट्रामध्ये काही शिल्लकच उरणार नाही, त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भातल्या काही वेगळ्या कॉमेंट करतायत, आणि त्यामुळे निश्चितपणे जे आहेत महाराष्ट्राची मनं जी आहेत लोकांची ही फार दुखावलेली आहे, आणि त्यामुळे अशी मागणी जी आहे ती आता सगळ्या स्तरातून व्हायला लागलेली आहे. यापूर्वी या महाराष्ट्रामध्ये असं कसं कधी हे असं झालेलं मला तरी माहीत नाही, परंतु हे पहिल्यांदाच असं होत आहे, आणि त्याला अर्थातच कारणीभूत स्वतः राज्यपाल महोदय आहे. महाराष्ट्र बंच सुद्धा हात मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र माजी मंत्र्यांनी नाही, या संदर्भामध्ये असं आहे ना की छत्रपतींचा अवमान जो आहे हा कुणीही महाराष्ट्रातला मनुष्य चांद्यापासून बांध्यापर्यंत कुणालाही मान्य होणार नाही, कुणीही त्याच्याबद्दलचा जो आहे राग संताप व्यक्त करणारच. बरोबर आहे ना, हे सातत्यानं जे आहेत ही त्यांची ही जी आहे फार चुकीची वक्तव्य जे आहेत महाराष्ट्रातले, म्हणजे खरं म्हणजे देशातले महापुरुष आहेत महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, छत्रपती शिवाजी महाराज, सगळं देशाचे आहेत, आणि त्यांच्या बाबतीमध्ये अशी वक्तव्य चुकून एखाद वेळेला स्लिप ऑफ टंग आपण म्हणतो तर लोक समजून घेतात किंवा ठीक आहे, परंतु परत परत या अशा प्रकारची महाराष्ट्राला दुखावणारी वक्तव्य जे आहेत ते होत आहेत, त्यामुळे जे लोकांमध्ये सगळ्याच लोकांमध्ये संताप आहे. माझी खात्री आहे तो बी जे पीमध्ये सुद्धा हा संताप निश्चितपणे असतो, पण ते बोलू शकत नाही.